केंद्र सरकार आपल्या मनमानी आणि हिटलरशाहीपणानं शेतकरी उत्पादन व्यापार वाणिज्य आणि लोकसभेत मंजूर करून त्यावर देशातील कोणालाही मत मांडण्याची संधी न देता मनमानी हिटलरशाहीपणानं बिल कायद्यात रूपांतरित केला आहे. हा कायदा तयार करून समस्त भारतातील शेतकरी बांधवांना एक प्रकारे गुलाम बनवण्यात आला आहे, त्याचा आता विरोध केला जात आहे. या कायद्यात शेतकरी बांधवांची फसवणूक झाल्यास दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नाही. या संदर्भात सर्व निर्णय तयार करण्यात आलेली यंत्रणेद्वारे निपटारा करण्यात येतील, त्यामुळे शेतकरी बांधव 2 महिन्यांपासून आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारशी चर्चाही निष्फळ झाली आहे. शेतकरी बांधवांना फसवण्याचं षडयंत्र केंद्र सरकारनं केलं आहे. केंद्र सरकारने निपक्षपतीपणाने चर्चा केली असती तर दिल्ली येथील प्रकार झाला नसता. या घटनेला केंद्र सरकार जबाबदार आहे म्हणून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात दिवसव्यापी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नरेश पवार जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवा दल, रहूप शाह जिल्हा उपाध्यक्ष, ॲडव्होकेट राहुल पाटील महासचिव, नरोत्तम पाटील, नारायण बेडसे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या या देशामध्ये केंद्र सरकार या हुकुमशाही पद्धतीने वागत आहे आणि याच मनमानी कारभाराने या देशामध्ये या केंद्र सरकारने आपल्या हुकुमशाही पद्धतीने 2 कायदे अंमलात आणलेले आहेत. ते म्हणजे एक कृषी विधेयक आणि एक कामगार विधेयक. जे विधेयक पारित करीत असताना एक कायद्याने एक प्रोसिजर फॉलो करायची असते, मात्र या केंद्र सरकारने अशी कुठलीही प्रोसिजर फॉलो न करता किंवा कुठलाही जनतेचे विचारात न घेता हे विधेयक पारित केलेलं आहे आणि याच विधेयकांना कडाडून विरोध दर्शवण्यासाठी या देशभरातनं दिल्ली येथे विविध शेतकरी बांधवांनी कामगार बांधवांनी गेल्या 2 महिन्यापासून शांततेमयरित्या आपलं आंदोलन सुरू केलेलं होतं. मात्र आंदोलन सुरू असताना अनेक वेळा केंद्र सरकारसोबत बैठका करण्यात आल्या आणि एकच भूमिका या शेतकरी आणि कामगारांची होती, ती म्हणजे दोघं विधेयक या सरकारने मागे घ्यावेत. मात्र सरकार आपल्या मतावर ठाम राहिलं आणि आपल्या हुकुमशाही पद्धतीने वागत राहिलं आणि गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेलं आंदोलन हे 26 जानेवारी 2021 रोजी उधळून लावण्याचा प्रयत्न या काही शक्तिहीन संघटनांनी केला आणि 26 जानेवारी 2021 रोजी शांततमयरित्या चाललेलं आंदोलन हे उखळून लावण्याकरिता एक काम केलं गेलं आणि ह्याच जे काही उधळून लावण्यात आलेलं आंदोलन होतं त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दल एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहे. प्रशांत झवेरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.